श्रावणात वाढतो पावसाला जोर, श्रावणात वाढतो पावसाला जोर, मंगळा गौरच्या दिवशी देवांश रावांचं नाव घेते भाग्य माझे थोर. हॅलो, हाय, नमस्कार. मी संजित चौधरी, म्हणजेच तुझी माझी जमली थोडी मधला देवांश. आणि मी अस्मिता देशमुख, म्हणजेच सई माने. आता सध्याचा हा लुक बघता तर तुम्हाला कळेलच की काय होत आहे. मंगळा गौर आता सध्या चालू आहे सगळीकडे, तर सईची पहिली मंगळा गौर आहे. त्यासाठी ती एवढी आज सजली, एवढा श्रृंगार केलाय. आणि मालिकेमध्ये काय काय घडतंय हे तर तुम्हाला बघायला मिळेलच आणि बघत पण असाल, कारण 10:30 वाजता आपली सिरियल लागते. पण सध्या देवांश आणि सई मधली जवळीक वाढली आहे, त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालंय. ते प्रेम व्यक्त करतात एकमेकांना आणि ते कशा प्रकारे व्यक्त करतात हे तुम्हाला बघायला मिळेल. आजचं मंगळागौर मध्ये आज आता काय घडणार आहे मी तिथं ऑफकोर्स नाही सांगू शकत, पण मी एक हिंट म्हणून एवढं सांगू शकतो की आज मंगळागौरला ना माझी सासू म्हणजे माझी आई आणि मामी आमच्या घरी येणार आहेत. त्यांना आम्ही इन्व्हाइट केलंय मंगळागौर करता. सो भैरवी, जानकी, अंजली, मामी आणि आई आणि सई त्यांच्यामध्ये. सो इतके सगळे लोक एकत्र आहेत आणि आता सईची पहिली मंगळागौर आहे. तर तुम्हीच विचार करा की काय काय घडू शकतं. सो बस हीच एक हिंट आहे की मंगळागौरला हे सगळे एकत्र असणार आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये सई असणार आहे आणि सईच्या मागे ऑफकोर्स देवांश असणार आहे, तो नंतरचा भाग. पण आता तुम्ही अंदाज लावा, बस एवढंच सांगतो की मंगळागौरला हे सगळे एकत्र येऊन सईच्या अवतीभोवती असणार. देवांशने ऑफकोर्स दिली आहे कॉम्प्लिमेंट, का नाही देणार. तिला मी सांगितलं तिच्या डोक्यावरची छत्री खूप छान दिसते, म्हणजे लाईक इन अ फन पार्ट, बट या ऑफकोर्स ही खूप सुंदर दिसते सई आज. आणि सीन मध्ये पण आहे त्या बाबतीत आमचं जे काही आहे कॉन्व्हर्सेशन. पण संचित म्हणून पण कॉम्प्लिमेंट दिली मी तिला, बघितलं बघितलंच. हो, छान आहे ते छत्री, छत्रीला दिली. मला आता छत्रीला दिली, मला नाही दिली. नाही, तिला दिली होती, आता एक्सेप्ट नाही करणार, पण मी दिली होती. कुठून सुरुवात, पहिल्यांदा तर नऊवारी ही जी आहे ही ब्राह्मणी नऊवारी नेसली आहे मी आज. आणि खोपा आहे आणि त्या खोप्यावर जो त्याला काय म्हणतात ऍक्च्युली माहित नाहीये, पण हे खूप सुंदर दिसते आणि मला खूप आवडलं. पेशवाई जे असायचे पेशवा वगैरे त्यांच्या वेळेस हे घातलं जायचं आणि म्हणून आज मला ती दिलंय त्यांनी की काहीतरी वेगळं असावं. ठुशी दिलेली आहे आणि आता मला खरंच ह्या प्रत्येक दागिन्याला काय नाव हे माहीत नाहीये, पण सगळं पारंपरिक पद्धतीचे दागिने आज मला दिलेले आहेत. नथ दिलेली आहे आणि वेल दिलेत जे माझे खूप पर्सनली फेवरेट आहेत, मला खूप आवडतात वेल. सो हे सगळं असा नवीन एक शृंगार केलेला आहे सईने. सो अशी दिसतीये सई ओव्हरऑल. ती जसं ती म्हणाली की आता सध्या यु नो आमच्यात प्रेम घडतंय आणि आम्ही आता खूपच रोमॅन्टिकली जवळ येतोय, प्रेमाच्या फिलिंग एक्सचेंज होत आहेत. सो सध्या तरी याच्या अराउंड खूप काही गोष्टी घडणार आहेत, कारण ऑफकोर्स काही लोक आहेत ना जे आमच्यामध्ये नेहमी फूट पाडायचा प्रयत्न करत असतात. सो आता आम्ही एक लेव्हलअप झालंय, आमचं रिलेशनशिप एक लेव्हलअप होतोय, पण स्टील तिकडे काही लोक आहेत जे आमच्या त्या रिलेशनशिपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करत आहेत. सो त्याच्या अराउंडच तुम्हाला काहीतरी खूप इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे, कारण आता फायनली सई आणि देवांश एकत्र आले आहेत, ते खूप एकत्र चांगलं टाइम स्पेंड करतायत, यु नो प्रेम एक्सचेंज करतायत. सो त्याच्या अराउंड आता प्रॉपरशी रोमॅन्टिक रोमॅन्टिक सिरियल झाली आहे आपली फायनली आणि खूप रोमॅन्स बघायला मिळेल तुम्हाला तुझी माझी जमली जोडी. सेम पिंच, तेच चालू आहे, बाकी वेगळं काय असं घडत नाही. खरं सांगायला गेलं तर हेच की खूप अडचणी येत आहेत त्या दोघांना पण, आणि त्या अडचणींवर मात करून सुद्धा दोघं एकमेकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी इतके उत्सुक असतात की कुठेही त्यांना वेळ मिळाला तरी ते एकमेकांना भेटणं, आपल्या एकमेकांबद्दल किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी त्या दोघांची जी धडपड आहे ती तुम्हाला बघायला मिळेल ना.